शीतल आ गई नारळ आता फोडायगी राहुल्या अरे लई लांबडला बसू नकस सांगितलं तेवढं कर काय खूप फोडण का राहुल्या सांगितलं तेवढं कर थांब हे घे येतात शितले आणि रावल्याचं नक्की काय मिशन चाललंय ते बघितलंच पाहिजे हा आता मागणं ती किसनी घे आणि किसत बस काय को किसने का रावल्या काय परत परत लांबड लावत बसलास घे की किसाला अगं तू काय करणार ती तरी सांगती आपलं सिक्रेट मिशन आहे का नाही सिक्रेट मिशन मध्ये काय काय करावं लागतं मला काय माहित आता कर कुठे चाललंय तुम्ही ते आमचं तर खूप मिशन आहे ना तुझ्या मिशनच्या तर कुठे चाललाय तिथले पिशवीत काय बॉम्बे बॉम्ब बॉम्ब चेष्टा नको सांगतात काय कळल तुम्हाला लवकरच कळल हा चित्ते चल आपण बॉम्ब टाकून दमर 15 मिनिटात माझी ड्युटी संपल तुम्हाला दाखवतो काय मिशन असतं 15 मिनिट रावल्या ये की दीप्ती मॅडम दीप्ती मॅडम अरे वशीत ये 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 ना काय म्हणतेस रावल्या ये की मॅडम यो रावल्या मी म्हणलं होत ना तुम्हाला मी राहुल ताटे आपलं सगळ्यांच दुकान आहे गावात या ना या ये ना शीतल ये ये बस नाही नाही मॅडम आता बस ये नाही खर तर आम्ही तुमच्याकडं एक आयडिया घेऊन आलोय कसली का आयडिया आता गणपती बसणार आहेत तर आमच्या मनात असं आलं की आपण हिथं गणपती बसवू म्हणजे कसं आपण आपल्याकडे गणपती साजरा करतो ना तसं हिथं करूया इथं म्हणजे आपण ना असं प्लॅनिंग करू सकाळी संध्याकाळी आरती ठेवू मग एखाद्या रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम गौरी बसतील तेव्हा हळदी कुंकू अशा निमित्तानं आपण सगळेजण एकत्र तरी येऊ अगं इथं ना सगळ्या धर्माचं मिळून एक प्रार्थना स्थळ आहे तिथं आम्ही सगळे सण साजरे करतो हा मग असं मत की आपण तिथंच गणपती बसूया पण तुम्ही म्हणताय ना असं कधी आपण साजरा केलेला नाहीये अहो मॅडम मग या वर्षी करू की अहो त्या निमित्तानं इथं सगळ्यांना आपल्या संस्कृती आपल्या सणाबद्दल तरी कळल खर तर तशी तुमची आयडिया खूप चांगली आहे पण हे एकदम असं एका रात्रीत कसं शक्य होणार नाही नाही मॅडम त्याची तुम्ही काय काळजी करू नका मी हाय की मी बघते सगळं आणि राहुल्या बी हाय की माझ्या मदतीला हा मॅडम रोज एक वेगळ्या प्रसादनाची जबाबदारी माझी अहो मी तर म्हणते मीच सगळं करते अहो मला सवय आहे आमच्या घरी मीच करते सगळं सगळं ठीक आहे
पण कर्नल साहेबांनी याला परमिशन द्यायला पाहिजे ना. आता गणपती बसवायला ते कशाला नाही म्हणतील. अरे तसं नाही, पण गोंगाट होणार असेल ना तर त्यांना आवडत नाही. युनिट पूर्ण शिस्तीत असलं पाहिजे असा आग्रह नेहमी असतो त्यांचा. खरं तर तुमची कल्पना आहे ना एकदम छान आहे बरं का. या या या, हे दोघं तुम्हालाच भेटायला आलेत. मला? हो, ही शीतल. शीतल अजिंक्य शिंदे. भाऊजी अजिंक्य शिंदेची बायको. हो. राहुल ताटे. हो राहुल. काम काय होत? माझ नव्हत, चुका मुक्त सर. मोदक आणलेत तुमच्यासाठी. मोदक? होय, ते आता गणपती बसणार आहेत ना तर म्हणून. वा, काय सुरेख मोदक आहेत. इतक्या दिवसानं इतके सुरेख मोदक खाल्लेत मी. नाहीतर गावाकडे असते ना तर निवांत बनवून दिले असते. अहो तुम्हाला सांगते सर, माझी आई आहे का नाही, लई म्हणजे लई म्हणजे लई भारी तळलेले मोदक करते. तुमच्या गावाकडे बी असतील ना गणपती, लईच मजा असते. सगळेजण जाऊन बाप्पा घेऊन येतात. सगळ्यात आधी ते मखर, मग दुर्वा निवडायच्या, त्याच्या जुड्या करायच्या, सगळेजण एकत्र मिळून आरती करतात. एवढं काय बाय चालतंय. आमच्या गावाकडे तर कार्यक्रम बी असतात संध्याकाळी. अहो मागच्या वर्षी तर स्पर्धा बी घेतल्या होत्या. आणि घरी घरी तर विचारूच नका, सगळ्यांची निस्ती चंगळ. आमच्या घरी बाप्पासाठी सगळे मनापासून करतात. तसा बाप्पा देवच लई भारी आहे म्हणा. कम टू द पॉइंट. काम काय होत? आपण असाच उत्सव साजरा केला तर. म्हणजे
तुमची परमिशन असेल तर। तामन सिमा बाहर सिपाही अजय सिंधे आया है, अंदर भेजू? नो वेट, तुम्हें अंदर। पाठवून दे त्याला आता। यस सर। राम राम। नशीब शितलीन रावले हिताली नाहीत ती, नाही तर अजून काहीतरी गोळ घातला असता। सर एक परमिशन चाहिए थी सर। कसली परमिशन? बी स्पेसिफिक, सीधे पॉइंट पे आना। यस सर। सर युनिट मध्ये गणपती उत्सव साजरा करायचा आहे, उसके लिए परमिशन चाहिए थी सर। तुम ये चाहते हो? म्हणजे शीतल म्हणणं असेल, म्हणजे माझ्या बायकोची इच्छा आहे सर, तर मी परमिशन दिलं तर बरं होईल सर। शीतल जरा बाहेर ये बरं। ही सुद्धा माझ्याकडे परमिशन मागायलाच आली होती। मग कुठे बसवणार आहात गणपती? आय हॅव आस्क्ड समथिंग मिस्टर अजिंक, मी काहीतरी बोलतोय, मला उत्तर द्या। कुठे बसवणार आहात गणपती? सर परमिशन। परमिशन मला हे आजवर असं कोणी विचारलेलं नाही, त्यामुळे असे कार्यक्रम होण्याचे प्रश्नच नाहीत। आणि इतके डेलिशियस मोदक जर मला खायला मिळणार असतील तर मी नकार का देईन? मी नकार का देईन? परमिशन ग्रांटेड। गणपती बाप्पा। मोर्या। मोर्या मोर्या। वाह। गणपती बाप्पा मोर्या। गणपती बाप्पा मोर्या। गणपती बाप्पा मोर्या। अजिंक्य गणपती बाप्पा मोर्या मोर्या। मॅडम आपल्याला परमिशन मिळाली खरं, एका रात्री तयारी कशी करायची? त्याला काय होतं तवा, तुम्ही सगळी जण करता ना, एका रात्रीत मिशन कम्प्लीट। अगं असं काय करती, ते येगळ हे येगळ। येगळ काय त्यात? तुम्ही सगळी जण कस कुठलं बी काम 24 तासात पूर्ण करता, तस हे काम आपण 12 तासात करू। अगं हो, पण आपल्याकडे काम बघ किती आहेत, आपल्याला मांडव टाकायचंय, हार फुलं गोळा करायची आहेत, बरं ते सगळं होईल, दुर्वा शोधून काढायचे आहेत, आणि हो सगळ्यात महत्वाचं मूर्ती। मूर्तीचं काय करायचं? मूर्तीचं काय, आपण हितच तयार करू की? आता पण शिदले कर्ण साहेबांनी सगळी जबाबदारी तुझ्यावर सोपवली, आणि त्या बघता बघता तुला वेळ मिळणार आहे का? कसं जमल? आणि त्यात उद्या नैवेद्य आणि बाकीचं बरंच काय काय असणार आहे? माहिती मला मस्त काम आहेत मला, पण तुमचा सगळ्यांचा विश्वास आहे ना माझा? हो माझं तर फुल कॉन्फिडन्स आहे। हाय तुझ्यावर विश्वास? मग झालं तर ठीक आहे। देखो कर्नल साहेबने सब हमारे ऊपर छोड़ा है,
अब हमें कम से कम समय में अच्छा काम करना है, समझे? यस यस। हे बघा, मी ठरवलंय कुणी कुणी काय काय काम करायची असती, आपल्याला सगळ्यांना सगळी काम एका रात्रीत करायची। सगळ्यांनी जर काही एकत्र केलं ना तर समजा व्यवस्थित होईल। वहिनी बात का, तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते, बाकी सब हम देख लेंगे। काय रे पोरांनो, शीतल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हम तुम्हारे साथ है। गावात नाही युनिट मध्ये चला का उठतोय मग मी का भेटतोय काय कुणाला? ऐका कोण? बर 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 ऐका, कुणी कुणी काय काय काम करायची हे ठरवलंय मी। हे बघा लिस्ट तयार केल्या। तर अभय भाऊजी, तुम्ही तुमच्या मित्रांना सोबतीला घेऊन मांडवाच्या तयारीला लागा। रावल्या, तू फुलान हारासाठी आणि पूजेसाठी। आता थोड्या वेळात अंधार पडली। अरे त्याचा हार बनवायला लागेल ना, आणि हा दुर्वा विशोध त्याच्या जुड्या करून ठेवायला लागतील। वहिनी ते काम आपण बाकीच्या पोरांना वाटून देऊ, आणि राहुल शेटला एकट्याला सगळ्या गोष्टी नाही सापडायच्या। आणि तिकडं जंगलात गेला बेला, आणि तिकडं गेंड्याने ढसलला म्हणजे व्हायचा खेळ। मला चॅलेंज देऊ नका तुम्ही, मी खुपिया माणूस आहे खुपिया, त्या गेंड्याच्या कानावरच फुल जाऊन काढून आणू शकतो मी, मला लय कॉन्फिडन्स आहे। होय, अरे तुझा कॉन्फिडन्स माहिती आहे आम्हाला, गेंड्याला आहे ना त्याच्या शिंग्यावर तुझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स आहे। एक काम करो, 10 लोग पंडाल खड़ा करेंगे और 4 लोग फूल लाने जाएंगे, लेकिन सावधानी से जाना है। क्या सावधानी से जाना? हाँ। बर बर बर, आणि जास्वंदीची फुलं भी लागणार आहेत, बाप्पाला जास्वंदीची फुलं लई आवडतात। ओ भाभी, जास्वंदीचे फूल मतलब? मतलब गुड़हल का फूल। हाँ वो सही है, वो मिल जाएगा। भाभी एक बोलू, वो गेंदे का फूल चलेगा? गेंदे का कैसा फूल, गेंदे को कहा होता है फूल? राहुल्य, गेंदे का म्हणजे झेंडूच फूल। हा झेंडू होय, आपल्याकडे असतो तो ना। हा मग झेंडूच म्हणकी पिवळं पिवळं फूल। हा गेंदे के फूल बिला ना। आकाश भाऊजी, तुम्ही पाठ आणि नवीन वस्त्र मिळतात का बघा की बाप्पांसाठी? हा ते शिवसाहेबांच्या घरी त्यांच्या मिसेस देणार आहेत। होय मग झालं तर, बाकी जे काही छोटं मोठं लागल ते मी इतरांकडनं गोळा करते की। तर ऐका, सगळ्यांना काम वाटून दिलेत, सगळ्यांनी ते एकदम व्यवस्थितपणे करा, म्हणजे कसं आपलं मिशन एकदम सक्सेसफुल होत असतंय। आणि मी काय करणार, मला काहीच काम नाही दिलं। अहो तुमच्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं काम आहे। काय? मला तेवढी माती आणून द्याल का? माती कशाला? अहो असं काय करताय, मूर्ती तयार करायची ना, मग त्यासाठी माती लागल की। हा शितले, मी काय म्हणतो, मी इकडं तेजपूर नाही तर जवळपासच्या गावात जाऊ ना, मूर्ती मी इथे बघतो की। अहो नको नको, तुम्ही तिथं जायपतू रात्र होईल, परत सकाळ सकाळी नाही भेटलं तर काय करायचं मग? ती बी आहे म्हणूनच म्हणते, माती आणा आपण करू, आणि तस बी किती यायला लागणार आहे तवा? मिसेस फौजी, तुम्ही म्हणाल तस। ऐका अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळ्यांचे हात लागले का नाही कि सगळं व्यवस्थित होईल। वहिनी फक्त एक, म्हणजे मगाशी तुम्ही कर्नल साहेबांना मोदक घेऊन गेलात, आमच्यासाठी भी बनवाल का? तुम्ही नारळ किसून देणार असाल तर करते की। वहिनी एक का, 1000 किसून देतो की, काय रे पोरांनो? काम कर आधी, मोदक खाते। तुला काय रे, तुला आपलं रोज मिळतं वहिनींच्या हातचं खायला, आता आम्हाला बी कोणतरी मोदक करून खायला घालणारी मिळाव, आम्ही कशाला तुम्हाला त्रास देतोय?